लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अकरा एप्रिलच्या भागामध्ये फायनली अद्वेत सगळ्या सर्वोच्च विरोधात जात कलाच्या पाठीशी ठामपणे उभा राहत आता तिला तिचा हक्क मिळवून देणार असतो अकरा एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अद्वैत आपल्या रूममध्ये असतो आणि त्याला घडलेल्या प्रकाराचा खूप खूप त्रास होत असतो बाहेर सगळेजण दार उघड अरे दार उघड आमच्याशी एकदा बोल तरी असं म्हणत खूप काळजीत असतात त्याच वेळेला इकडे आता अद्वैत दार उघडत नसल्यामुळे सरोज पॅनिक होते आणि रोहिणीवरती चिडत म्हणते झालं झालं तुझं समाधान म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून काय अवस्था केलीत काय अवस्था केलीत म्हणजे या अद्वेतला टोमणे तू अदवेतला तुझी बायको पळून गेली हिऱ्यांची पारख करणाऱ्या माणसाला बायकोची पारख नाही करता आली अगं पण तू काय तुझ्या मुलाची पारख केलीस काय संस्कार काय दिलेस तू तुझ्या मुलाला बघ तरी अगं स्वतःच्या मुलाकडे बघ त्याची अवस्था बघ आज त्याच्यामुळे चांदेकरांची इब्रत धुळीला मिळालेली आहे यावरती मग मात्र रोहिणी म्हणते सरोज तू मला काय बोलतेस मलासुद्धा हे सगळं आत्ताच कळाले ना आणि या गोष्टीचा तुला जितका त्रास होतोय ना त्यापेक्षा अधिक त्रास मला होत आहे तुला समजत नाही आहे का मी काय बोलते ते असं म्हणत मग मात्र इकडे आता रोहिणी आपली बाजू मांडत असताना चिडलेली सरोज म्हणते तुला त्रास होतोय तुला त्रास होतोय तुला काही त्रास बिस होत नाही आहे या सगळ्यामध्ये तुझ्या मुलाचं भांडं फुटलंय ना त्याचा तुला त्रास होतोय असं म्हणत सरोज आणि रोहिणी यांच्यामध्ये खूप जोराची भांडणं कडाक्याची चालू असतात आणि आता सरोज रोहिणी आणि राहुल या दोघांना खूप बडबड बडबड करते इकडे मात्र सरोज सांगते की तुम्ही ना आज पुन्हा एकदा सिद्ध केलं की तुम्ही दोघ ना चांदेकर नाही आहात चांदेकर नाही आहात हे तुम्ही दोघांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहेत इकडे अद्वैत आपल्या रूममध्ये असतो आणि तो फक्त आणि फक्त एकाच गोष्टीचा विचार करत असतो एवढ्या मोठ्या ह्याच्यातून आपल्याला किती मोठं मूर्ख बनवण्यात आलं म्हणजे मी नैनाच्या प्रेमात पडलो तिच्यासाठी वेळा झालो पण ते दोघ जण माझ्यावरती हसत असतील की इतका मोठा अद्वैत हा इतका मोठा बिझनेसमॅन याला कसं आपण मूर्ख बनवलं कसा हा आपल्या जाळ्यात अडकला पण ॲक्च्युली आपण ना त्या नैनाच्या जाळ्यामध्ये अडकून खूप मोठी चूक केली आणि त्याला सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आठवायला लागतात नैनाने कसं त्याला मूर्ख बनवलं हे सगळं सगळं आठवून त्याला स्वतःलाच खूप त्रास व्हायला लागतो आणि कसं काय कसं काय मी या सगळ्याला भुललो असा तो विचारच करत असतो आणि स्वतःलाच दोष देत असतो स्वतःचे हात बेडवरती आपटून घेत असतो आणि डोकं त्याचं खूप दुखायला लागतं विचार करून करून त्याला आता समजतं की जे कला सांगत होती तेच खरं होती कला सांगत होती की लग्नामध्ये पळून जाण्याचा फक्त प्लॅन हा काही एकट्या एकट्या नैनाताईचा नव्हता याच्यामध्ये दुसरे पण लोक सामील आहेत पण मी तिच्यावरती विश्वास नाही ठेवला ती एकटीच आहे जी मला खरं सांगत होती पण मी तिच्यावरती विश्वास नाही ठेवला मी त्या मूर्ख नैनावरती विश्वास ठेवला तिच्या प्रेमामध्ये वाहवत गेलो असं म्हणत स्वतःचेच हात आता बेडवरती आपटून घेत अद्वेत चिडलेला असताना इकडे मात्र सगळेच जण हतबल झालेले खऱ्यांच्या घरी बसलेले असताना संगीता सांगते कसं काय तिकडे मला जायला हवे म्हणजे चांदेकरांच्या घरामध्ये काय चाललं असेल ते माझ्या नैनीला आणि कराला काही बोलत असतील का नाही नाही आपण हातावर हात ठेवून इथे बसून उपयोग नाही मला चांदेकरांच्या घरी जायलाच पाहिजे यावरती काजू म्हणते आई आत्ता कुठे तू चाललेली आहेस म्हणजे या सगळ्यामध्ये तू तिकडे गेलीस ना तर प्रॉब्लेम होईल तुला कळत नाही तू इथे थांब तिकडे कलाताई आहे ना ती सगळं सावरून घेईल संगीता म्हणते हो पण तिच्या पण जीवाला घोरच ना तिला सुद्धा त्या लोकांनी काही उलटसुलट बोलले तर नाही नाही मला माझ्या कलासाठी तरी जायला पाहिजे काजू म्हणते आई तू वेडेपणा करू नकोस सगळं काही ठीक होईल कलाताई आहे ना तिकडे असं म्हणत ती संगीताला समजवत असते पण संगीत ऐकायला तयार नसते तिला तिकडे आपल्या कलाचा करणार नाही ना असं वाटत असतं इकडे कला सांगते तुम्ही दोघांनी मिळून अद्वैतला किती दुःख तुम्हाला कळतंय का अरे तुमचं जर एकमेकांवरती प्रेम होतं तर तुम्ही खरं खरं जे काही आहे ते सांगायचं होतं ना म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही जर का खरं बोलला असतात तर कदाचित अद्वैत म्हटल्याप्रमाणे पुढे गोष्टी चुकीच्या घडल्याच नसत्या ना तुम्ही त्यांना फसवलेला आहेत तुम्ही दोघांनी असं कसं करू शकता म्हणजे अद्वेतचा तुमच्या दोघांवरती पण खूप विश्वास होता त्याला अजूनही किती त्रास होत असेल पण तुम्ही तुम्ही मात्र काय केलं त्याला पुन्हा पुन्हा त्याची फसवणूकच करत आलात तुम्ही तुम्हाला लाज नाही वाटली इतकी सगळी नाटकं करायला सरोज म्हणते पहिली तुझी नाटकं बंद कर अगं त्या दोघांचा जितका दोष आहे ना तितकाच दोष तुझा पण आहे तू पण माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये नेहमीच विष कालवायचं काम केलंस आणि इथे आता या दोघांना हो बोलून नाटकं करू नकोस की तुला किती सिंपती आहे ते तू सुद्धा अद्वेतला त्रासच दिलास यावरती आबा म्हणतात सरोज काय बोलतेस तू अगं सुनबाईमुळे आज सगळा प्रकार उघडकीला आलाय आणि तू तिलाच दोष देतेस का यावरती सरोज म्हणते आबा तुमच्यासाठी असेल ती सुनबाई तुमच्यासाठी असेल ही सुनबाईची बहीण पण ही नैना ही कला आणि तिची आई या सगळ्यांशी माझा काही संबंध नाही आहे मी यांना कुणीच मानत नाही यावरती आबा म्हणतात तू कुणी मान किंवा मानू नकोस पण ही आपल्या घरची सून आहे त्यावरती मग मात्र सरोज म्हणते बास करा तुमची इतकी नाटकं सगळी बास करा आणि आत्ताच्या ताबडतोब निघून जा आबा म्हणतात ती या घरची सून आहे आणि ती कुठेही निघून जाणार नाही आणि राहिला प्रश्न नैनाचा तर सध्या आता तवा तापलेला आहे त्याच्यावरती हात टाकला तर कदाचित आपल्याला हात भाजेल म्हणून आपण या सगळ्यामध्ये हा विषय बाजूला ठेवूया हा विषय बाजूला ठेवून आपण विचार करायचा आहे तो सध्या फक्त आणि फक्त आपल्याला नंतर विचार करायचा नैनाला तिच्या घरी पाठवायचा आहे कला तू एक काम करतो मी नैनाला तिच्या घरी पाठवून देतो नंतर आपण बघू या विषयावरती काय बोलायचं ते आपण नंतर ठरवू असं म्हणत आबा सध्या नैना आणि राहुल यांच्याबद्दल काहीच बोलत नाहीत आणि आता ते तो विषय तिथे शांत करतात मग सरोज अद्वैतच्या रूममध्ये निघते त्यावेळेला आबा म्हणता सरोज तू कुठे चालली आहेस सरोज म्हणते मी अद्वैतच्या रूम मध्ये चालले आबा म्हणतात आता सध्या तोला थोडासा वेळ दे त्याला वेळ दे आणि या सगळ्यामध्ये त्याला जरा सावरू दे आणि मग नंतर आपण त्याच्याशी बोलूया सध्या त्याच्याशी काहीच बोलू नको असं म्हणत आबा आता इकडे सरोजला अद्वेतच्या रूममध्ये जाण्यापासून थांबवतात आणि नंतर ते सांगतात हे बघसून बाईक तू एक काम कर सध्या आता मैनाला घरी जाऊ दे आपण जो काही सगळा विषय असेल ना हा विषय नंतर हँडल करूया तू सध्या अद्वेतला जरा शांत कर रोहिणी विचार करते आत्ता जर मी काही बोलले ना तर उलट पक्षी माझ्यावरतीच सगळं उलटेल त्यामुळे सध्या ह्यांच्या होला करून हो करून राहुलच्या विरोधातच मी आहे असं मला दाखवायला पाहिजे कारण ऑलरेडी राहुलने माती तर खाल्लेलीच आहे असा विचार करत असते मग मात्र कलाला खूप वाईट वाटतं कला, कला सांगते नैनाताई तू आत्ताच्या आत्ता घरी जा घरी जा पण घरी ना आता कोणाला काही उलटसुलट बोलू नकोस तिथे जरा नॉर्मल राहा नैना सांगते हो आणि फायनली नैना घरी येते नैना घरी येते आणि तिला संगीता पाहते आणि म्हणते आलीस तू आलीस पण कला कुठे आहे कला कुठे आहे तिच्यासोबत काय झालंय मला खरं खरं सगळं सांग कला ठीक आहे ना तिथे तिला कुणी काही बोललं नाही ना यावरती आता मात्र नैना चिडते आणि म्हणते माझी ही अवस्था आहे तरी सुद्धा तुला पडलंय कुणाचं तर फक्त कला आणि कलाच पडलंय तुला माझं काही पडलेलंच नाहीये माझ्याबद्दल विचार अगं माझ्या या अवस्थेबद्दल बोल काहीतरी पण नाही तुला त्याच्याबद्दल बोलायचंच नाहीये तुम्हाला सगळ्यांना फक्त कला आणि कला यावरती संगीता म्हणते अग ते तुला बोलायला पाहिजे इतकी स्वार्थी बाई आहेस ना तू तु। तर तुला हा प्रश्न आम्ही विचारायला पाहिजे पण तू उलट आम्हाला बोलतेस हो आम्हाला कलाच पडलंय कारण या सगळ्या प्रसंगातून तिने तुला बाहेर काढलंय तिने तुला बाहेर काढले आणि तरी सुद्धा तुला तिच्याबद्दल काहीच वाटत नाहीये ग या सगळ्यामध्ये अजूनही तू तिलाच दोष देणार का असं म्हणत संगीता चिडलेली असते आणि ती नैनाला जाब विचारत असते नैना म्हणते बरोबर आहे या घरात मला असं कुणीच नाहीये माझं असं कुणीच नाही मला कुणीच पाहणार नाही सगळेजण मलाच दोष देणार फक्त आणि फक्त कलाबद्दलच सगळ्यांना काही पडलेलं आहे मी म्हणजे या घरात कोणीच नाही ना असं म्हणत आता मात्र नैना खूप कांगावा करते खूप चिडते आणि आता आरडाओरडा करतच राहते त्यावरती संगीता म्हणते अगं तुझ्या इतकी स्वार्थी मुलगी मी कुठे कुठे पाहिली नाहीये असं म्हणत संगीता पण चिडलेली असते आणि तू तु, तू तुझं तु स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलंस कुठं तोंड दाखवायला जागा ठेवलीस का आता कला तिकडे घेऊन गेली म्हणून चार लोकांच्या समोर समजलं तरी का तो मुलगा राहुल आहे म्हणून कला मी शोधून काढला आणि तरी सुद्धा तरी सुद्धा तुला कलाबद्दल इतका राग आहे खरंच खरंच असं म्हणत संगीता चिडते तिला धाप लागते आणि आता ती पुन्हा एकदा आरडाओरडा करत बेशुद्ध पडते दा आणि आता या सगळ्यामध्ये सगळेजण संगीताला सावरत असतात पण संगीताची तब्येत पुन्हा एकदा डाऊन होते त्यामुळे आता मात्र इकडे कलाला अजूनच अजूनच त्रास होत असतो कला आता अद्वैतच्या रूममध्ये येते अद्वैतच्या रूममध्ये आल्यावरती ती आता बाहेर उभी राहते आणि म्हणते अद्वैत मला माहिती आहे मला माहिती आहे तुला खूप त्रास होत आहे म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुला म्हणणारच नाही तु की तू सावर किंवा हे हो स्वतःला जेव्हा फसवणूक किंवा विश्वासघाताचं दुःख होतं ना तेव्हा आपल्याला काय त्रास होतो हे स्वतःला समजतं पण तू माझ्याशी नको रे बोलूस माझ्याशी नाही बोललास तरीसुद्धा चालेल पण तू न सरोज मॅडमशी तरी बोल सरोज मॅडमशी बोललास ना तर तुझं मन कदाचित हलकं होईल तुला जरा बरं वाटेल प्लीज तू एकदा सरोज मॅडमशी बोलून घेशील का कारण जर तू बोलला नाहीस ना तर तुला स्वतःला खूप त्रास होईल आणि हा त्रास झाला ना तर या सगळ्यातून तू कसा बाहेर पडशील म्हणून एक काम कर प्लीज एकदा सरोज मॅडमशी बोलून घे तू बोललास ना तर तुझं मन मोकळं होईल माझ्याशी नाही बोललास तरी चालेल आणि मला माहिती आहे नैनाताईने आणि राहुलने तुझ्यासोबत खूप धोका केलेला आहे या सगळ्याचा तुला त्रास होणं साहजिक आहे पण एक सांगते तू न दार उघड आणि कुणाशी तरी बोल असं म्हणत कला आता पाठमोरी असते आणि तिकडून जायला निघते तितक्यात तिला मागून आता दार उघडल्याचा आवाज येतो मग कला अद्वैतच्या रूम मध्ये येते अद्वैत आता रूममध्ये स्तब्ध बसलेला असतो कला म्हणते मी तुला सांगणार नाही की तू सावर म्हणून मला माहितीये जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती फसवते तेव्हा आपल्याला किती त्रास होतो आणि याच सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये तू कोणतीही चूक नाही केले तुझ्या बाबतीत लोकांनी चुकीचं केलंय आणि त्यामुळे तुला सावरायला पाहिजे या सगळ्यामध्ये जर स्वतःची चूक नाहीये तर स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे ज्यांनी ही चूक केले त्याला हा त्रास पाहिजे की नाही तू स्वतःला कोणत्याही प्रकारचा दोष लावून घेऊ नकोस कसं आहे ना नैनाताई चुकली तिने का असं केलं मला माहित नाहीये पण तुझं तिच्यावर मी प्रेम पाहिलेलं आहे तुझा खरेपणा मी पाहिलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आज जे खाली झालं ना त्यात मला ही गोष्ट कळले की तू खूप सेन्सिटिव्ह आहेस तुझी चूक नसताना तुला सगळ्यांनी त्रास दिलाय खरं तर मी सुद्धा तुझी माफी मागून काहीच होणार नाहीये त्यांनी जे तुला फसवले ना त्याचं कधीच कधीच समाधान होऊ शकत नाही पण तू स्वतःला सावर असं म्हणत कला तिकडून निघून जातस ते तितक्यात अद्वैत पण तो थांब कला मला तुझ्याशी बोलायचं आहे तू मला सांगत होतीस की या सगळ्यामध्ये राहुलचा हात आहे पण मी विश्वास ठेवला नाही पण तू मात्र तुझ्या मतावरती ठाम होतीस आणि तू स्वतःला सिद्ध केलंस जे काही आहे ना ते सगळ्यांच्या समोर आणलंस आणि स्वतःला सिद्ध केलंस खरंच मला तुझं किती कौतुक करावं आणि किती नाही हे वाटतंय म्हणजे खरंच कॉन्ग्रॅच्युलेशन्स आज न आज तू स्वतःला सिद्ध केलंस आणि तू खरी आहेस हे सुद्धा सांगितलंस या सगळ्यामध्ये तुझीसुद्धा काही चूक नव्हती तुझी सुद्धा चूक नसताना तुला त्रास सहन करायला लागला खरंच मला त्याचं पण वाईट वाटतंय आणि खरंच कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणत अद्वैत कलासोबत फायनली हात मिळवणी करतो दोघांची आता असते जी दोघांची जी वैर असतं ते वैर आता काही काळ का होईना पण मैत्रीत रूपांतरित झालेलं असतं आणि दोघ जण एकत्र एक आलेले असतात आणि या सगळ्यामुळे आता मात्र मालिकेमध्ये खूप छान टर्न अँड ट्विस्ट येणार असतात कला एक गोड स्माइल अद्वैतकडे देते दोघ जण एकमेकांकडे हसून पाहत असतात मग मात्र डायनिंग टेबल वरती सगळे बसलेले असताना अद्वेतने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो अद्वैत सांगतो आबा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे काल जो तमाशा झाला ना हा तमाशा अजून पसरू नये चांदेकरांची इब्रत आता अजून मुलीला मिळू नये म्हणून आपल्याला एक निर्णय घे पाहिजे कारण नैना प्रेग्नेंट आहे नैना प्रेग्नेंट आहे आणि उगाच हा विषय जर का पुढे वाढला तर आपल्या चांदेकरांची धुळीला मिळेल म्हणून मला असं वाटतं की नैना आणि राहुल यांचं लवकरात लवकर आपण लग्न लावून दिलं पाहिजे नाहीतर नाहीतर खूप मोठा गोंधळ होईल चांदेकरांची इब्रत धुळीला मिळेल आता मात्र राहुल आणि रोहिणी यांना खूप राग येतो म्हणजे अद्वेतने नैना सोबत लग्न करायला लावावं यासारखं त्यांना दुसरं कोणतंच आता अपमान वाटत नाही पण सरोजला पण हे आवडत नाही आता सरोज तुला का आवडत नाही तर कलाच्या बोलण्या मी हा वागतोय म्हणून सरोजला आवडत नाही मग मात्र सरोज अद्वैतकडे येते आणि खरंच खूप खूप थँक्यू म्हणजे आज तू जो काही विषय काढलास ना नैना ताईच्या लग्नाचा मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो म्हणजे दुसऱ्याचा तू किती विचार करतोस तू खूप सेन्सिटिव्ह आहेस आणि यासाठी तुझे मी किती आभार मानून तितके कमी आहेत नैनाताईला तिचा हक्क मिळालाच पाहिजे असं म्हणत ज्या वेळेला आता इकडे दोघ जण बोलत असतात तिकडे सरोज येते आणि म्हणते झालं माझ्या मुलाला करून झालेला आहे का तू या घरामध्ये कोणते निर्णय घेणार ग तू या घरात आहेस तरी कोण प्रत्येक निर्णय तू घेणारी आणि तू कोण ठरवणार ग की नैना आणि राहुलचं लग्न होईल की नाही हे बघ जास्त तू या घरामध्ये इंटरफेअर करायचा प्रयत्न करू नको ढवळ्याढवळ करू नको असं म्हणत सरोज कलाला जरी बोलत असली तरी अद्वेतने कलालाच तिचं स्थान तिचा मान मिळवून दिलेला असतो